जमीन कायदे विषयक आणि समाज प्रबोधन हे व्हावं या अनुषंगानं कृष्णा प्रतिष्ठा माझे सहकारी शेखर पाटील त्यांच्या सोबत कल्याणीजी पाटील यांच्या माध्यमातून आज प्रमुख मार्गदर्शक खास करून कल्याणहून आलेले ॲडव्होकेट तन्मयजी खेतकर यांच्या उपस्थितीमध्ये आमचे सहकारी बागेश्वरजी पाटील, मुखर्जी ठोंबरे, गजाननजी चौधरी, प्रदा पद्माकरजी जगताप, करुणा दैलानी, रामदास पाटील, शशिकांत पाटील, सुकेशनी पाटील, कौशल्या जगताप, सागर पाटील ते उपस्थित ग्रामस्थ, या परिसरातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनी. शेखरमध्ये मी नेहमीच एक कार्यकर्ता बघितलेला, त्याच्या मनामध्ये नेहमीच समाजाच्या प्रति काहीतरी आपण देणं लागतो. माणूस जन्माला येतो आणि एक दिवशी त्याला इथून निरोप घ्यायचा असतो. जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर म्हणतो त्याला आपण जीवन म्हणतो, आणि त्या जीवनामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. स्वतःसाठी माणसं करतात ते काही विशेष बाब नाही, कारण ते त्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. परंतु ज्यांचं आपलं देणं नसतं पण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना ज्या लोकांमध्ये असते असे शेखरसारखे फार कमी लोक या ठिकाणी असतात. आज व्यासपीठ जे आहे हे गरजू लोकांचं व्यासपीठ आहे. गरजू लोकांचं व्यासपीठ म्हणजे ज्याला आवश्यकता आहे, ज्याला माहितीची गरज आहे, अशा लोकांसाठी हे व्यासपीठ शेखर आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं. मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक तरुणपणामध्ये एक प्रत्येकामध्ये एक जोश असतो, परंतु जोश म्हणजे त्याला आपण स्फूर्ती म्हणतो, त्याला आपण जागरूकता म्हणतो. ती जागरूकता, ती स्फूर्ती एका विशिष्ट मार्गाने नेण्याची आवश्यकता असते. एखादर आपल्याला कल्पना आहे की एक रेस म्हणजे आपण ज्याला आपण रेसकोर्स म्हणतो, घोड्याचा रेस असते त्या रेसकोर्सवरती, तिथे जर तो घोडा त्या रिंगणामध्ये फिरला तर तो जिंकतो, पण तोच जर घोडा तिथे ताकद इकडे तिकडे फिरवली तर त्याला काय जिंकणं म्हणत नाही. त्यात घोड्यात ताकद असते पण तो घोडा इकडे तिकडे सर्व सैरा वैरा जर त्या ठिकाणी धावायला लागला तर आपण म्हणतो काहीतरी गडबड दिसते घोड्यामध्ये. ताकद ही अशीच असते, ताकद प्रत्येक माणसामध्ये असते, परंतु तिचे योग्य वेळ निवडण्याची आवश्यकता असते, योग्य ठिकाण निवडण्याची आवश्यकता असते, योग्य गोष्टींसाठी त्या ठिकाणी क्षमता आपण करतो की नाही ती आवश्यकता असते. आणि आज मला वाटतं ॲडव्होकेट साहेब आपलं निश्चितच स्वागत करतो आणि कौतुक करतो की फार तरुण वयामध्ये आपण या कायद्याच्या विषयासंदर्भामध्ये अनेक चांगल्या गोष्टींवरती आपण इथे पैलूवरती लोकांचं मार्गदर्शन करणार आहोत. माझ्यासोबत इथे मुकेशजी ठोंबरे यांचे वडील या शहराचे उपमहापौर म्हणून, त्याच्या बाजूला आमचे सन्माननीय माजी नगरसेवक साहेब बसलेले आहेत. यांनी सुद्धा या भागातील अनेक लोकांची सामाजिक राजकीय कार्य प्रणालीच्या माध्यमातून काम करण्याचं केलेलं. इथे उपस्थित बरेचसे मंडळी हे विविध सोसायटी असतील, धार्मिक असतील, सामाजिक राजकीय लोकांशी संबंधित या ठिकाणी आहेत, परंतु इथे जो विषय आहे हा सर्वसामान्य माणसाशी संबंधित विषय आहे. खरं म्हणजे मला एक दिवस आठवतं, हा जो घोडबंदरचा जो पट्टा आहे या भागातील लोक ठाणे महापालिकेत येऊच इच्छित नव्हते. फार मोठं आंदोलन केलं होतं ठाणे शहर आणि ठाणे शहरानंतर कापूरबावडीपासून पुढचं जे ही गावं आहे घोडबंदर पट्ट्यातली, या लोकांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं की आम्हाला काय ते ठाणे नगरपालिकेत जायचं नाही, आम्ही गावाचा बरे आहेत, आम्ही सरपंच बरा आहे. बऱ्याच प्रयत्नातून, अथक परिश्रमातून या ठिकाणी सर्व मंडळी त्या ठाणे शहरामध्ये आले.
परंतु येताना कसं असतं, अनेक वेळा उत्कर्ष विकास जेव्हा येत असतो त्याच्यावर अनेक वेळा तुम्हाला अडचणी पण बरोबर येत असतात. असं म्हणतात की रेल्वे आली की उन्नती होते, पण त्या रेल्वेबरोबर चोर पण येत असतात. आणि ते चोर त्यांचं भाग साध्य करतात, कारण चोरी केली की रेल्वे हे सर्वात पटकन पळण्यासाठीचा मार्ग आहे. परंतु रेल्वे ही विकासही घेऊन येत असते. कुठलाही जर तुम्ही बदल बघितला, कुठलंही परिवर्तन बघितलं, तर चांगल्याबरोबर वाईट आणि वाईटाबरोबर चांगलंही येतच असतं. म्हणून का आपण विकास करायचा नाही का? आज या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित लोकांच्या मध्ये जे विषय आहे, या आपल्या घोडबंदर पट्ट्यातील जी गावं आहेत ही निश्चितपणे मूळ स्थानिक भूमिपुत्र, इथले प्रकल्प असतील, इथले आगरी कोळी समाजातले लोक असतील, यांच्या माध्यमातून या परिसरातील लोकांची एकंदरीत विकासाची गंगा इथपर्यंत आली. दुर्दैवानं समाज अजून एका चाकोरीबद्ध अशा जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो. आजची जी आमची तरुण मंडळी इथे आहेत, इथे जे आता शेखर सारखी असतील, सागर सारखी असतील, जी तरुण लोक जी आहेत, या लोकांनी निश्चितपणे समाजाला पुढे आणताना बऱ्याच गोष्टींचा विचार केलेला आहे. मी ज्या ज्या वेळेस यांच्याबरोबर चर्चा विनिमय करतो तेव्हा माझा एक गोष्ट लक्षात येतं की आमची ही आता जी तरुण मंडळी आहेत ही आता सुशिक्षित झालेली आहेत. एक वेळ असा होता की आमच्या या गावांमध्ये ग्रॅज्युएट म्हणजे एखाद दोन चार, परंतु आता आमच्या गावामध्ये डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा आता आमच्या या गावांमधला मुलगी असेल, मुलगा असेल, शिक्षण हा आता त्याच्यासाठी काही विशेष बाब राहिली नाही. परंतु एक गोष्ट अशी असते की सर्व शिकतात, सर्वांना शिक्षणाचं ज्ञान असतं, परंतु कायद्याचं ज्ञान सर्वांना नसतं. आता मी ॲडव्होकेट साहेबांच्यावर बोलव, सुदैवानं ॲडव्होकेट साहेब मला तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या लोकांच्या आशीर्वादानं नवी मुंबई शहराचा पहिला महापौर व्हायचा मान दिला. आणि ज्यावेळेस मी महापौर झालो तेव्हा आमच्याकडे सिडको एक फार मोठी प्राधिकरण, आज सिडकोचं नाव आहे. सिडको या महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांमध्ये स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने त्याला नियुक्त केलं. छत्तीसगड, तुम्ही नाव ऐकलं असेल, छत्तीसगडचं पूर्ण नियोजन हे सिडकोकडे दिलेलं आहे. एक नियोजन करणारं प्राधिकरण म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्या प्राधिकरणामध्ये पहिल्यांदा महापौर व्हायचं 95 साली मान मिळालं. तेव्हा आमच्या गावाची म्हणजे त्या शहराची लोकसंख्या फक्त 3.25 लाख होती, जवळपास 9 नोड आमच्या येतात नवी मुंबईचे. परंतु मूळ स्थानिक जी गाववाले आहेत त्यांच्या अनेक समस्या त्या ठिकाणी होत्या. सिडकोनं जमीन विकत घेतली, त्यांना 12.5% स्कीम दिली, परंतु 12.5% स्कीम ही प्रत्यक्षामध्ये कागदावरच राहिली. आणि मग लोकांनी गरजेपोटी घरं बनली. आता तुम्ही मध्ये वाचत असाल, ऐकत असाल की ऐरोली, घनसोळी इकडे आमच्या त्या स्थानिक लोकांवरती अनधिकृत बांधकाम म्हणून मोठमोठ्या कुऱ्हाडी कोसळत आहेत. आमचा प्रकल्पग्रस्त गाववाला तिथे संघर्ष करतोय. मी त्या गाववाल्यांच्या कडे बघतो आणि मी घोडबंदर पट्ट्यातील आपल्या गाववाल्यांच्या कडे बघतो. मी आपल्या बऱ्याचशा लोकांशी चर्चा केली की तिथे कंपल्सरी म्हणजे सरकारचा GRS निघाला 1972 साली की तुमची जमीन ह्या मोबदल्यात तुम्हाला दिलेली आहे, घेतलेली आहे, आणि त्याच्यासमोर तुम्हाला 12.5% जमीन आम्ही दिलेली आहे. हे फक्त कागदावर राहिलं. आजसुद्धा काही गावांमध्ये गोठिवली, तळवली, रबाळा या परिसरात आजसुद्धा 12.5% योजना अंमलबजावणी झाली नाही आणि लोकांनी गरजेपोटी घरं बांधली. परंतु या भागामध्ये कुठे सिडको नाही, इकडे कुठे म्हाडा नाही, परंतु आमचा जो ग्रामस्थ इथला आहे गरजेपोटी त्यांनी आता काय दोन भाऊ आहेत, मग दोन भावांमध्ये इतकं प्रेम झालं की मग तो बघत नाही याचं तोंड, हा बघत नाही त्याचं तोंड. आमच्या इथे आता कायदा आला, कायदा चांगलाच आहे, जो कायदा चांगला म्हणतो असतो तो चांगलाच आहे असं आपण मानतो. पूर्वी
घरातल्या मुलीला वडिलांच्या हक्कामध्ये स्थान नव्हतं, परंतु हायकोर्ट सुप्रीम कोर्टांना त्या बहिणीला मुलीला तिला पण एक अधिकार दिला की ती सुद्धा वाटेकरी होऊ शकते. पूर्वी आमच्याकडे 12.5% बहिणी गरजवंतू आहे, तो भावाला वाटलं चांगला संबंध असेल तर भाऊ म्हणायचा एक प्लॉट तुला घेऊन टाक, परंतु नंतर कंस मामांनी निर्माण झाले काही ठिकाणी, मामांचे भांडणं झाले, मावशीची भांडणं झाली, काकाची भांडणं झाली, आणि जो काका आपल्या पुतण्यासाठी त्याला शाळेत घेऊन जायचा, चल तुला शाळेत घेऊन जातो, तर पुतण्या काकांचे इतके वाईट संबंध झाले की पोलीस स्टेशनला जायला. हे मी तुम्हाला काय ॲडव्होकेट साहेबांनी तुम्ही उपस्थितीनं सांगतो की जमीन जुमला पैसा आणि नातं ह्याच्यामध्ये आपण जपलं पाहिजे. आजच्या घडीमध्ये पैसा हा एक माध्यम आहे, परंतु ते सर्वस्व नाही हे लोकांना समजलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं आज जे कौटुंबिक कलह निर्माण झालेलं आहे ह्याच्या मागे पैसा जमीन हे फार महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे. बहीण दरवेळेस राखी बांधायला यायची, भाऊ भाऊबीजेला आवर्जून आपल्या बहिणीकडे जायचा, आता बहीण म्हणते कशाला राखी बांधायची आणि भाऊ म्हणतो राखी नाही बांधत तर मी भाऊबीज पण घेऊन जाणार नाही, हे नातं झालेलं आहे दुर्दैवाने. आणि म्हणून या सर्व जमिनी पैशाच्या मागे आपण सर्व मंडळी जाऊन काय उत्कर्ष करतो, काय त्याच्यातून कमवतो, आपली मुलं त्याच्यामधून काय निर्माण होणार, जे काही दुःख आहे ते बघणार, म्हणून भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण काय केलं पाहिजे ही मूर्ता आपल्या लोकांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे. आज आमच्याकडे नवी मुंबईमध्ये एक एअरपोर्ट होणार आहे, फार मोठा संघर्ष, आजही संघर्ष चालू आहे. 22.5% सरकारनं त्याला दिलेलं आहे, एकही रुपया तुम्हाला मिळणार नाही, परंतु 22.5%चा प्लॉट तुम्हाला मिळणार, आजही संघर्ष चालू आहे. आणि म्हणून जमीन खरं म्हणजे हे इतिहास आहे, म्हणजे मला वाटतं आपण सर्व या गोष्टीशी मान्य असाल की कौरवांचं आणि पांडवांचं पण युद्ध त्या जमिनीवरून तिथून झालं होतं, की त्यावेळेस असं सांगितलं की सुईच्या टोकावरच्या एवढी पण जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही, तरी सांगितलं आम्हाला 5 गावं द्या, तिकडे कसलं तुम्हाला 5 गावाच्या टोका एवढी जमीन देणार नाही. म्हणजे हे जमिनीचं युद्ध आहे का आजपासून नाही आहे, फार पौराणिक काळापासून ही भांडणं चालू आहे, परंतु याच्यातून उत्कर्ष काय व्हायला पाहिजे हे निश्चितपणे आपण आजकालच्या पिढीने आजकालची जी सर्व आपण मंडळी आहेत यांनी समजलं पाहिजे. जमीन या संदर्भात अनेक कायदे आलेले आहेत, मी आता ॲडव्होकेट साहेबांच्यावर बोलवलं की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता एक नवीन कायदा आहे. आता प्रॉब्लेम काय झालेला आहे, आता इथे बरेचसे आता सोसायटीचे लोक बसलेले असतात. मला आठवतं मी खासदार असताना आम्ही सर्वच मंडळी सर्व पक्षीय लोक आम्ही एकत्र येऊन आम्ही म्हटलं की बाबा मुळातच जो मूळ जमीन मालक आहे त्याच्याकडून एकदा सोसायटी स्थापन झाली कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट खाली, तर मग नुसता तो फ्लॅट धारक त्या फ्लॅटचा मालक होत नाही तर त्या जमिनीचा पण तो मालक होत असतो. आणि त्याच्यासाठी डीम्ड कन्व्हिन्स कन्व्हिन्स होणं आणि डीम कन्व्हिन्स होणं याच्यामध्ये फरक आहे. कन्व्हिन्स होणं म्हणजे त्या मूळ जमीन मालकानं स्वतःहून आता याच्या पुढे तुम्ही या फ्लॅटचे पण मालक जसे तुम्ही आहात तसे या जमिनीचे पण मालक तुम्ही आहात त्याची कन्व्हिन्स होत असते. मधल्या काळामध्ये अनेक प्रकरणं हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, त्या सोसायटी आणि त्या मूळ मालकामध्ये भांडणं झाली, इतकी भांडणं झाली की ती सोसायटी बनवली त्या सोसायटीला 25-30-40 वर्ष झाली, ती सोसायटी आता तुटायला आली. परत जेव्हा आपण रिडेव्हलपमेंट जातो तेव्हा पुन्हा मूल मालकाची सही लागते आणि मग त्याच्यामुळे मूल मालक तिथपर्यंत वरती गेलेला असतो, त्याचा मुलगा असतो, त्याचा कोणतरी नातेवाईक असतो, तो म्हणतो आता मी तुम्हाला देणार नाही सर, तो डिमांड ठेवतो सोसायटीच्या समोर, मला तुम्ही जेव्हा कोण बिल्डर असेल तर मग एवढे फ्लॅट मला द्या, याच्यासमोर इतके पैसे द्या. म्हणजे ही जी काही चक्र आहे हे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट चालत राहिलं आणि म्हणून शेवटी त्याला तोडगा असा निघाला की डीम कन्व्हिन्स, तुम्ही बोला की नका बोलू, तुम्ही सही करा की नका करू, एकदा सोसायटी ॲक्टमध्ये तुम्ही रजिस्टर्ड झालात की तुमची डीम कन्व्हिन्ससाठी तुम्ही पात्र होता आणि तुम्ही एकदा डीम कन्व्हिन्सच्या सर्व पूर्तता केल्या की काही विशिष्ट कालावधीमध्ये नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्या फ्लॅटच्या बरोबर त्या सोसायटीच्या
त्या कंपाऊंडमध्ये असलेली जेवढी केवढी जागा आहे, तुम्ही त्या सर्व जागेचे सर्व सोसायटीचे फ्लॅट धरा, हे त्याचे मालक होतात. मधल्या काळामध्ये आमच्याकडे प्रॉब्लेम झाला होता. आमच्या सिडकोमध्ये काय झालं होतं ॲडव्होकेट साहेब, बिल्डर आमच्या नवी मुंबईत बिल्डर ही सिडको स्वतः होती, म्हणजे स्वतः सरकार हाच बिल्डर झाला होता. त्याच्यामुळे तिथे सरकार डीम कन्व्हिन्स कसे करणार, तर तिथे कुठेच तरतूद नव्हती जसं आता तुम्ही मला बोलला होता. मग पुन्हा कायद्यात रूपांतर केलं, पुन्हा कॅबिनेट पुढे गेले, पुन्हा ते अधिवेशनामध्ये पारित केलं, आणि मग सिडकोने सांगितलं की ठीक आहे, याच्यापुढे आता सिडकोच्या ज्या बनवलेल्या घरांची सुद्धा जमीन ही डीम कन्व्हिन्स होऊ शकते, एवढे पैसे भरा आणि तुम्ही कायमस्वरूपी तुम्ही त्याचे मालक व्हा. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की संघर्ष आणि त्याच्यातून उपाय, माझं म्हणणं संघर्ष न करता उपाय व्हायला पाहिजे, तर म्हणून कायदे बनतात. एकदा कायदा बनला की मग त्याला संघर्ष करायची गरज लागत नाही, कारण कायदा समोर असतो. परंतु आत्ता एक नवीन गडबड झालेली आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी दोन कायदे आता आलेले आहेत. धावलं म्हणजे त्याच्या म्हणजे हातात काठी घेतली, पकडला तर चावतो आणि सोडला तर पळतो, अशी थोडीशी परिस्थिती आता सोसायटीच्या मध्ये झालेली आहे. आणि आता अडचण काय झालेली आहे की महाराष्ट्राचा कायदा लावायचा की केंद्राचा कायदा लावायचा, ही मोठी अडचण आता तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर झाली. आम्ही या संदर्भात पुन्हा राज्य सरकारला विनंती केलेली आहे की त्या कायद्यातले काही तरतुदा जर इकडे आपण घेतल्या अडॉप्ट केल्या तर ॲडव्होकेट साहेब मला वाटतं कुठल्याही प्रकारची अडचण ही आपल्या सोसायट्याने येणार नाही. अनेक ठिकाणी काय होतं, सोसायटी निर्माण होते, बिल्डर कमिटमेंट करतो कागदावरती, आम्ही तुम्हाला स्विमिंग पूल देऊ, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी जिम देऊ, तुम्हाला जॉगिंग ट्रॅक देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ. परंतु काही कारणानं कधी कधी असं होतं की बिल्डरचा तो हुशारीपणा असतो, कधी कधी बिल्डरची अडचण होत असते, अनेक गोष्टी असतात, परंतु ती गोष्ट होत नाही. आणि मग त्या ठिकाणी अडचण निर्माण झाल्यानंतर सोसायटीमध्ये मग तो बिल्डर काही सोसायटीच्या सदस्यांना थोडंसं जवळ घेतो, प्रेमाने घेतो, आणि मग काही सदस्य लोक म्हणतात काय हरकत नाही पुढे बघून घेऊ, आणि नंतर मग तिथून खरी ती ठिणगी पडते आणि सोसायटी दोन भाग होतात. मग प्रत्येक इलेक्शनला अमुक विरुद्ध तमुक आणि तमुक विरुद्ध अमुक. मग ही सोसायटीची ही कमिटी आली, त्याने 3 वर्ष झाले, इलेक्शनमध्ये जर समजा समोरचे लोक निवडून आले की मग आलेले लोक मग त्यांच्यावरती हे करतात की याने पैसे खाले, यांनी ट्रेझर असं केलं, यांनी व्यवस्थित त्याचा हिशोबच केला नाही, इकडे उगाच पैसे केले. आणि दुर्दैवानं खरं म्हणजे याचा आपण सर्व लोकांनी विचार केला पाहिजे, मुकेशजी आपण पण सर्व मंडळी आहात, आपण याचा विचार केला पाहिजे की बिल्डर आपल्याला आग लावून गेला, आता इथे आपण आपापसात भांडतो, इथे सोसायटीचं हित हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं जो सोसायटी कायद्यामध्ये अनेक आता बदल या ठिकाणी झाल्यात ॲडव्होकेट साहेब सांगतीलच, परंतु मला असं वाटतं आपल्या या एकंदरीत घुडबंदन पट्ट्यातील बऱ्याचशा लोकांना अजूनपर्यंत डीम कन्व्हिनच्या संदर्भामध्ये ॲडव्होकेट साहेब कशा पद्धतीची कागदाची पूर्तता केली पाहिजे, काही ठिकाणी तुम्ही अदरवाईज घेऊ नका, काही ॲडव्होकेट मंडळी चुकीचं मार्गदर्शन करतात. प्रत्यक्षामध्ये मी बघितलेलं आहे की तो ॲडव्होकेट काय म्हणतो, बघा हे सर्व गडबड आहे, सर्व ते होणार नाही, सोसायटीचा चेअरमनला अगोदरच सांगून ठेवतो की हे शक्य नाही आहे, पण मी प्रयत्न करतो. मग काय प्रयत्न करतो, मग काय किती आपली मोठी सोसायटी आहे, किती मेंबर आहेत, मग आपल्याला एवढं खर्च येतो. म्हणजे या ठिकाणी पैसे निश्चितपणे आपण तज्ज्ञ मंडळी आहात, तुम्हाला कायद्याचं ज्ञान आहे आणि तो तुमचा व्यवसाय म्हणून तुम्ही तेवढी फी घेतलीच पाहिजे, परंतु त्याच्यातून काही मंडळी थोडंसं वेगळंच मार्गदर्शन करतात आणि मग त्याच्यामुळे होते अडचण. आणि म्हणून मला वाटतं ॲडव्होकेट साहेब आपण सर्व इथे जी उपस्थित मंडळी आहेत ही सर्व कोण आहेत, ही सर्व सामाजिक, भले ते कुठल्या सोसायटीच्या आहेत, कुठल्या जातीच्या धर्माच्या, पण आपण सर्व एक सामाजिक व्यासपीठावरती ही चर्चा करतोय. आणि म्हणून मला वाटतं आपल्या सर्व मंडळींनी या ठिकाणी एकत्र येऊन हा जो शेखरने जो उपक्रम केला, मी तुमची कुठली संस्था आहे, कृष्णा, मला वाटतं कृष्णा संस्थेच्या माध्यमातून हा तुम्ही एक सुरुवात केली, मला वाटतं हे पहिलाच कार्यक्रम दिसतोय. मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छितो की एक यशस्वी असा हा कार्यक्रम माझ्या दृष्टिकोनातून वाटतोय. माणसं 50 आहे, माणसं 50 याच्यापेक्षा आपण लोकांच्या गरजेच्या अनुषंगाने या ठिकाणी करताय
असं मला या ठिकाणी कृष्णाच्याबद्दल सांगावं असं वाटतं. आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी आपण सर्व मंडळी म्हणजे बाळकृष्णजी असतील काय, मुकेश असतील काय, इथे सर्व उपस्थित, आता करीना दैलानीजी असतील या ठिकाणी, आपले असलेली सर्व मंडळी जी असतील, या सर्वांना मी निश्चितपणे सांगेन की आपण सर्वांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून फार चौकन्न राहावं लागणार आहे. कायद्याचं ज्ञान हे आता इतकं आवश्यक झालेलं आहे. साहेब तुम्हाला कल्पना असेल की पूर्वी सोसायटीमध्ये मधल्या काळामध्ये सोसायटीने एक कायदा काढला होता, निवडणुकीच्या जी मतदार यादी आहे तिथे लोक राहतात की नाही राहतात मला माहीत नाही, तुमच्या किती सोसायट्यांना हे माहिती आहे की त्या प्रत्येक सेक्रेटरीकडून त्यांनी चेअरमनकडून पत्र मागितलं होतं की तुम्ही व्हेरीफाय करा की हा राहतो की नाही राहतो, आणि जर नाही दिलं तर त्याच्यावरती कारवाई होते. चौधरी साहेब, मोठा कायदा आला होता, त्याला आम्ही विरोध केला की बाबा या ठिकाणी निवडणूक आयोग जसं त्या शिक्षकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्ही जा तपासणी करा, मग काही शिक्षक काय करायचे, शाळेतच बसून व्हेरीफाय करायचे, ते जायचंच नाही, तो राहतो की नाही अनेक वेळा अडचण. म्हणून सदोष त्या ठिकाणी मतदार यात हा मार मोठा प्रश्न निर्माण, ते सोसायटी ॲक्टमध्ये पण आले. आणि आता कायद्याचं इतकी मोठी सोसायटी ॲक्टमध्ये फार परिवर्तन झालं, जरा जरी चूक झाली तरी डायरेक्ट तुम्हाला जेलच आहे. म्हणून अनेक गोष्टींचा विचार करून भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जावं लागणार. या ठिकाणी बालकृष्णजी असतील, मुकेशजी असतील, आपण सर्व स्थानिक या ठिकाणी ते गजानन चौधरी असतील, म्हणजे स्थानिक लोक यांना माझं विनंती राहील की एक लक्षात घेतलं पाहिजे की माझी जमीन मी एखाद्या बिल्डरला विकली तर विकली म्हणजे ती कायमस्वरूपी विकली हे लक्षात असून अजूनपर्यंत आपल्या लोकांच्या आलेलं नाही, तर अनेक वेळा तिथे ताणून धरतात. थोडंसं हा विषयसुद्धा आपल्या लोकांना समजून सांगावा लागेल. मग तो काका बोलतो सही करू नको, मग मी नाही सही करत, असं काय करायचं भानगडीत जायला नाही पाहिजे. आपल्या लोकांनी आपला आगरी समाज, कोळी समाज, हा जो स्थानिक समाज आहे हा दिलदार समाज म्हणून ओळखला जातो. आपली प्रतिमा एक फार चांगली प्रतिमा समाजामध्ये जायला पाहिजे. आज ठाणे म्हणजे प्रत्येक धर्माचा माणूस या शहरामध्ये, आज हिंदू, मुसलमान, शीख, दलित, जैन, ख्रिश्चन, म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी सर्व राज्यातली लोक या ठाण्यामध्ये राहतात. त्यांच्या मनामध्ये इथला स्थानिक व्यक्ती याच्याबद्दल एक वेगळी प्रतिमा निर्माण व्हायला पाहिजे. काही लोक ते दुर्दैवानं व्यक्तिगत अडचणींमुळे समाजाची प्रतिमा खराब होते, आणि म्हणून मला वाटतं की आपण त्याचे भागीदार व्हायला नाही पाहिजे. आज या ठिकाणी शेखर सारखे आमच्या तरुण सहकारींनी हा जो उपक्रम या ठिकाणी केलेला आहे, मला वाटतं हे असे कार्यक्रम शेखर हे प्रत्येक गावागावामध्ये व्हायला पाहिजे, प्रत्येक भागामध्ये व्हायला पाहिजे. आणि माझी विनंती मुकेश यांना राहील की आपणही या संदर्भामध्ये पुढे जायला पाहिजे, बाकीच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन. इथे कुठला पक्ष किंवा कुठला असा विषय नाही, इकडे आपण सर्वांनी जाऊन समाजासाठी काम केलं पाहिजे. राजकारण जरूर करतात परंतु ते इलेक्शन लागेल तेव्हा, तो 45 दिवस आचारसंहिता जेव्हा असेल तर, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण समाजकारण केलं पाहिजे. मला निश्चितपणे आज आनंद होतो की या आपल्या घोडमंदर पट्ट्यामधील अनेक लोक या कामामध्ये पुढे येत आहेत. आज हा शेखरचा कृष्णाच्या माध्यमातून असलेला प्रयत्न हा निश्चितपणे यशस्वी होईल याच्या मनात माझ्याबद्दल काही शंका नाही आहे. भविष्यामध्ये आपण सर्व मंडळींनी कृष्णाच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व कार्याला आपण पाठिंबा द्या, कारण हे कार्य हे चांगलं कार्य आहे आणि ह्या चांगल्या कामासाठी आपण सर्व असंच सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता ॲडव्होकेट साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतील, मला विश्वास आहे की एका दिवसात काय हे काम होणार नाही आहे, याच्यामध्ये सातत्य लागणार आहे. लोकांना वाटलं की आज ही गोष्ट, आजचा हा उपक्रम एक मार्गदर्शनासाठी आहे, तुम्हाला काही गोष्टींची शंका असेल तर तुम्ही जरा विचारू शकता, काही सांगू शकता, आणि म्हणून भविष्यामध्ये या गोष्टी कार्यात लागतील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो.